वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर चॅनल दिसत आहे ना टम मसा फुगलेला आणि स्पॉन्जी असा रवा केक चला तर मग पाहूया आजची रेसिपी एका रिकाम्याच्या भांड्यामध्ये बटर छान असं गरम करून घ्यायचे आहे बटरचे प्रमाण हे एक वाटी इतके ठेवायचे आहे त्यानंतर आता एक वाटीभर इतकी बारीक केलेली साखर घ्यायची आहे वाटीभर मोजून इतकी साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर ही साखर बारीक करायची आहे आता विस्करच्या साहाय्याने छान असं ही साखर फेटून घेऊया तर तुमच्याकडे विस्कळ अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचे तर एका ताटामध्येही बटर काढून घ्यायचे बटर टाकल्यानंतर ही साखरही टाकून घ्यायची आणि हाताने छान असं मळून घ्यायची आहे बघा छान असं फेटून झालेली आहे आणि क्रीमी स्टेक्चरही देखील आलेली आहे त्यानंतर आता आपण एक वाटी इतका रवा टाकून घ्यायचा आहे रवा घेत असताना बारीकच घ्यायला हवे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर काय करायचं तर मिक्सरला लावायचे त्यानंतर आता अर्धी वाटी इतका मैदा टाकायचा आहे ज्या वाटेने रवा घेतलेला आहे त्याच अर्ध्या वाटीने मैदा घ्यायचा आहे आता आपण सर्वप्रथम एक कपभर इतके दूध टाकून घेऊया त्यानंतर छान असं एक जीव करून घेऊया परत एकदा एक कप इतके दूध टाकून घेऊया आणि छान असं विस्करच्या सहाय्याने फेटून घेऊया बघा मिश्रण छान असे फेटून झालेले आहे आणि मिश्रण आपले एक जीव झालेले आहे आता दोन चमचाभर इतके दही टाकून घेऊया आता आपल्या केकला चव येण्यासाठी थोडंसं नमक टाकून घ्यायचे आहे नमक टाकल्यानंतर आता बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे बेकिंग पावडरचे प्रमाण हे एक चमचा इत इतके ठेवायचे आहे त्यानंतर आता एक चमचाभर इतका बेकिंग सोडा टाकून घेऊया फ्लेवर येण्यासाठी यामध्ये आता इलायचीपूर टाकून घेऊया त्यानंतर तुटीफुटे टाकायचे आहे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे त्यानंतर हे छान असं बॅटर मिक्सअप करून घेऊया हे करत असताना तुम्हाला जर दुसरे कोणतेही इसेस वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर तुम्ही आता वाढवू शकता दिसत आहे ना छान झालेले बॅटर आता हे तयार झालेले बॅटर आपण पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊयात पंधरा ते वीस मिनटं ठेवत असताना त्याच्यावर काहीतरी झाकायचे आहे नाहीतर प्लॅस्टिकच्या कागदाने छान असं वॅप करून ठेवायचे आहे टोटल पंधरा मिनटं झालेले आहेत बघू शकता पीठ छान असं जरा सोयर आल्यासारखं झालेले आहे म्हणजेच थोडं प्रमाणात फुललेलं आहे आता एक केकचं भांडं घ्यायचं आहे तर केकच्या भांड्याला ग्रेसिंग करून घ्यायचं आहे किंवा बटर पेपरचा वापर करायचा आहे बटर पे पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचे एका पेपरला बटर लावून घ्यायचे आहे केकची बॅटर आता आपण केकच्या भांड्यामध्ये दे, ओतून देऊया भांड्याला हे जास्त प्रमाणात बॅटर चिकटलेले असते त्यामुळे व्यवस्थितरित्या सर्व काही काढून घेऊन यामध्ये ओतून द्यायचे आहे केकच्या भांड्यामध्ये हे बॅटर सर्व काही काढून झालेले आहे आता आपण केक सेट होण्यासाठी ठेवण्याआधी काय करायचे तर असं छान असं बडवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातील हवा यामध्ये राहणार नाही आत्ता आपण केक बेक करायला ठेवायचा आहे एक कढई घ्यायची आहे आणि कढई आहे ती दहा मिनटे प्रीहीट करून ठेवायची आहे त्यानंतर मीठ टाकून अशा पद्धतीने करायची आहे गॅस हा मंदाचेवर ठेवायचा आहे आणि चाळीस मिनटे बेक करून घ्यायची आहे तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा चाळीस मिनटानंतर बघा केक अशा पद्धतीने तयार होतो आता आपण केक जरा गार झाल्यानंतर काढून घेऊया बघा छान झाला आहे ना केक बघा एकदम परफेक्ट आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा कशी वाटली तुम्हाला ही माझी आजची रेसिपी ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण नक्कीच भेटूया धन्यवाद